त्या महानगरपालिकेचे टूल वाजायचे आहेत, अजून सुरुवात व्हायची आहे आणि त्यावेळेस आता आमचा 17 तारखेला मराठवाडा क्रांती आहे मुक्तीसंग्राम डे, त्या दिवशी मी तिकडे असेल आणि त्याच्यानंतरचा एक दिवस पूर्ण सोलापूरला असेल आणि मग ज्या ज्या ठिकाणी जे जे आहे डॅमेज कंट्रोल आणि जो प्रकार आहे इनकमिंग खऱ्या अर्थानं तुम्हाला त्या दिवशी पाहायला मिळेल. आणि महानगरपालिकेचं बिगोल वाजेल त्यावेळेस वाजेल, पण आधी ही फळे आहे माझ्याबरोबर काम करणारी. आज आमचं नेतृत्व, आमचे नेते, महाराष्ट्राचे राष्ट्रीय मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्हा सगळ्यांना महाराष्ट्राचा 2.5 वर्षामध्ये झालेला लॉस भरून काढणं, जी प्रगती फुंकलेली होती किंवा किंवा महाराष्ट्र 5 वर्ष मागे गेलेला होता, आज ती प्रगती त्या दिशेनं त्या ताकदीनं तिथपर्यंत आणून द्यायची आणि 2024 पर्यंत महाराष्ट्र परत पुढच्या 5 वर्षासाठी आघाडीवर लिहून ठेवायचा हे ध्येय आम्ही बाळगलेलं आहे. आणि ते ज्याला रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून प्रत्येकावरती जबाबदारी फिक्स केलेली आहे आणि त्या पद्धतीनं आमचे सहकारी भाजपचे कार्यकर्ते असतील, आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते असो, शिंदे गट आमो गट हा गट राहिले नाही, शिवसेना आमचीच आहे, एकनाथ भाऊंची शिवसेना आहे, आपल्या सगळ्यांची शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आहे, जिने हिंदुत्वाचं व्रत घेऊन आम्हाला दिशा दिली, मार्गदर्शन दिलं, दीक्षा दिली, तो विचार कोणीतरी सोडला होता आणि ती विचारधारा घेऊन आज आम्ही तुमच्या समोर येतोय. भविष्यात सुद्धा तीच विचारधारा घेऊन आम्ही सर्व जनतेची सेवा करू एवढं तुम्हाला वचनबद्ध करतो, वचन देतो आणि मी माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.